जळगाव रस्त्यावर टिपू सुलतान चौकात भरधाव वेगाने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली। या अपघातात बाईकवरील दोघा भावांचा चिरडून जागीच मृत्यू झाला। हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी 7:15 झाला। रुपेश ज्ञानेश्वर कळम वय 8, रितेश ज्ञानेश्वर कळम वय 18 दोघेही राहणार भवन अशी मृत भावांची नावे आहेत। रुपेश आणि रितेश हे दोघे भाऊ भवन येथून सिल्लोड शहरात हॉटेलचे सामान घेण्यासाठी बाईकवर क्रमांक MH 20 AP 6173 येत होते, तर लोडिंग ट्रक क्रमांक MH 20 EG 9495 हा जळगाव कडून छत्रपती संभाजीनगर कडे जात होता। शहरातील टिपू सुलतान चौकात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकला जोराची धडक दिली। यावेळी ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार, फौजदार VB झिंजुर्डे, NS घोडे आदी कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली। मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे। अपघातानंतर चालक व क्लीनर ट्रक सोडून फरार झाले आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।